जेव्हा हो आपण समान नागरी कायदा म्हणतो त्या समान नागरी कायद्याचा प्रमुख उद्देश काय आहे प्रमुख उद्देश आहे की भारतामध्ये जे वैयक्तिक कायदे आहेत जे धर्मानुसार जातीनुसार वेगवेगळे आहे त्याला एक समान करणे वैयक्तिक कायदे म्हणजे काय विवाह घटस्फोट पोटगी या संदर्भातील मुद्दे इज दॅट क्लिअर संविधान सभेमध्ये किंवा बेसिकली लक्षात ठेवायचं भारतीय संविधानाच्या कलम चौवेचाळीस मध्ये याचा समावेश केलेला आहे की भारतामध्ये समान नागरी कायदा असायला पाहिजे यात कुठेच दुमत नाही पण आताच पंधरा ऑगस्टला प्रधानमंत्री साहेबांनी काय म्हंटलं की भारतामध्ये सेक्युलर सिव्हिल कोड पाहिजे आता सेक्युलर सिव्हिल कोड म्हणा की समान नागरी कायदा म्हणा ओके दोन्ही गोष्टी एकच आहे दोन्हीमध्ये काहीच फरक नाही आहे आता समान नागरी कायदा किंवा सेक्युलर सिव्हिल कोड संदर्भात संविधान सभेमध्ये सुद्धा खमाशांची चर्चा झाली आणि याला मुस्लिम सदस्यांनी विरोध केला होता काही मुस्लिम सदस्यांनी त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा समान नागरी कायदा जर तुम्ही लागू केला तर कुठंतरी व्यक्तीच्या धार्मिक भावनेला ठेस पोहोचवल्या जाईल व्यक्तीच्या धर्मामध्ये राज्याचा हस्तक्षेप असेल बरोबर की जो हा नसायला पाहिजे असं म्हणणं संविधान सभेचं होतं आणि जेव्हा संविधान सभेमध्ये ड्राफ्ट पेपर आला होता तेव्हा याचा कलम पस्तीस होत थर्टी फाईव्ह आता कलम किती आहे चौवेचाळीस मग विरोधातील जे मुद्दे होते त्याला काउंटर म्हणून म्हणजे समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ साहजिक का आहे सर्वात प्रभावी भूमिका कोण मांडेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान नागरिक कायद्याबद्दल काय भूमिका होती ते व्यवस्थितपणे समजून घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल एकदम बॅलन्स भूमिका होती बाबासाहेबांचं म्हणणं होतं समान नागरी कायदा असायला पाहिजे आणि भारतामध्ये आधीपासूनच समान नागरी कायदा आहे भारतातल्या वायव्य सरद प्रांत घ्या किंवा खालचं केरळ घ्या तिथं हिंदू आणि मुस्लिमांसाठी वैयक्तिक बाबीमध्ये एक कायदा होता समान कायदा होता जो नंतर काय झाला असमान पण बाबासाहेबांचं यावर म्हणणं होतं की समान नागरी कायदा असला पाहिजे पण तो ऐच्छिक असला पाहिजे ऐच्छिक म्हणजे समजलं का मी बेस्ट उदाहरण देतो त्यांचं उदाहरणार्थ बाबासाहेबांनी हिंदू कोडबिल आणलं ला। हिंदू कोडबिलमध्ये विवाहासंबंधी काय केलं हिंदूंसाठी हिंदू मॅरेज ऍक्ट मुस्लिमांसाठी मुस्लिम मॅरेज ऍक्ट त्याला आपण शर्यत ऍक्ट म्हणतो आणि ज्यादा हे दोन्ही मान्य नसेल बरोबर कोणी मग कोणी जातीतला धर्माचा असो त्यासाठी तिसरा कायदा म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट विषयकडली प्रदात स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार कोणत्याही धर्माचा जातीचा व्यक्ती हा विवाह करू शकतो आपण म्हणतो आपल्या गावाकडे की गावातले पोरगी पोरगा पळून गेले प्रेम विवाह केला मग ते दोन जातीतील असेल दोन धर्मातील असेल कोणत्याही दोन वेगळ्या संवर्गातील असेल त्यांचा विवाह हो, हा स्पेशल मॅरेज ऍक्ट नव्हतो ही बाबासाहेबांची भूमिका होती एका एक भूमिका होती समान नागरिक कायदा असायला पाहिजे पण तो ऐच्छिक असायला पाहिजे म्हणजे आजही ती भूमिका ही रिलेवंट आहे बरं का म्हणजे तुम्ही बळजबरीनं समान नागरिक कायदा आणण्यापेक्षा तुम्ही अशी व्यवस्था तयार करा की हे एक संहिता असेल जर व्यक्तीला वाटते की मी या पद्धतीनं अनुकरण करायला पाहिजे त्या पद्धतीनं स्वतःहून करेल जसं उदाहरणार्थ विवाहाच्या बाबतीमध्ये विवाहामध्ये हिंदू हिंदू असेल तर तुम्ही हिंदू न करू शकता किंवा हिंदू हिंदू असेल तुम्ही स्पेशल मॅरेज न पण करू शकता या पद्धतीनं तर त्या संदर्भात आज आ, हा एक एडिटोरियल आला होता म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा सा काय केला प्रयत्न ओके संविधान सभेची भूमिका काय होती की समान नागरिक कायदा हा असायला पाहिजे तो काय ठेवा ऐच्छिक ठेवा आणि म्हणून आपले कोड़ बील, सपुरु। सपुरु न, ते हिंदू कोडबिल त्याचं काय एक बेस्ट उदाहरण आहे संविधान सभेमध्ये यासाठी सप्रू समिती होती कुठली समिती सप्रू आणि सप्रू समितीनं तेव्हा नो म्हटलं होतं बरं कावर नो म्हटलं होतं कारण आता जर या प्रकारच्या धार्मिक बाबी वैयक्तिक बाबींमध्ये तुम्ही काय करताय हस्तक्षेप तर भारताची दुसरी फाळणी व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून हा सेक्शन कितीमध्ये टाकला कलम फोर्टी फोर म्हणजे चौवेचाळीस मध्ये याचा काय केला समावेश केला डन आणि हे समान कायदे असमान किंवा जर कोणी केले तर हे ब्रिटिशांनी केले का बरं तर सुरुवातीला प्रयत्न केला यांनी समानाचा मग त्याचा प्रयत्न काय झाला अठरा चा उठाव आणि त्याची प्रचिती आपल्याला नंतर असमानतेमध्ये हे दिसून येते ठीक आहे प्रयत्न तर म्हणून अं हा जो एक विचार आहे बाबासाहेबांचा तो अतिशय प्रॉमिनंट मानण्यात येतो ओके कोणता आणि जर मी समजा एक प्रश्न विचारला की समान नागरिक कायदा भारतात शक्य आहे का त्याचं कोणत्याही कडनं जर तुम्ही ऐकलं त्याला वाचलं तर इन इंडिया देर इज नो म्हणजे भारतामध्ये लागू पडू शकत नाही त्याची रिझन अशी आहे फक्त धर्मानुसार कायदे भारतामध्ये वेगळे आहे असं नाही आहे भारतामध्ये एका धर्मात पण दोन कायदे आहे बरोबर एका जातीत पण दोन कायदे आहे एका प्रदेशात पण दोन कायदे आहे कळलं त्यामुळे हे फक्त धर्मानुसार वेगळे नाही आहे प्रदेशानुसार पण काय वेगळे येतात उदाहरणार्थ पाचवी आणि सहावी अनुसूची मधील काय जिल्हे एका जिल्ह्यात वेगळा कायदा आहे एका जिल्ह्यात वेगळा कायदा आहे तर या प्रकारे संविधान सभेची काय होती म्हणजे आपली भूमिका असल्याचं निदर्शनास येते ओके